प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात भव्य फिल्म सिटी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक घेतली. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र ही बैठक चांगलीच गाजली ती सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्या विधानांनी. यावेळी अभिनेता सुनील शेट्टीने हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड बंद करण्याची विनंती त्यांच्याकडे केली. बॉलिवूडवर लागलेला हा शिक्का पाहताना मनाला वेदना होतात अशी भावना देखील त्याने व्यक्त केली आहे. तुम्हीच हा ट्रेंड बंद करू शकता असं सांगत सुनील शेट्टीने योगी आदित्यनाथांकडे ही मागणी केली. कॉस्ट की नहीं, सबसिडी की तकलीफ नहीं हो रही है, ऑडियंस की तकलीफ हो रही है, तो ऑडियंस को वापस थिएटर्स में बुलाना बहुत बहुत जरूरी है. ये एक हैशटैग जो चल रहा है, हैशटैग बॉयकॉट बॉलीवुड, आपके कहने से ही ये रुक भी सकता है. लोगों को तक ये पहुंचाना बहुत जरूरी है कि हम अच्छा भी बहुत काम कर चुके हैं. हमारे बीच एक रॉटन एप्पल तो कहीं भी होता ही है, लेकिन उसमें हम सबको आप लोग नहीं गिन सकते कि हम सब ऐसे हैं, क्योंकि फिलहाल ऑडियंस के दिमाग में यही है कि बॉलीवुड यानी हिंदी सिनेमा यानी जगह अच्छी नहीं है. हमने अच्छी अच्छी फिल्में भी की है. मैं बॉर्डर जैसी फिल्म में भी था और बाकी काफ़ी अच्छी फिल्म में मैं रहा हूँ. कि हैशटैग बॉयकॉट बॉलीवुड, वो हम सबको मिलकर उसे कैसे हटाया जा सकता है. ये जो ट्विटर पे ट्रेंड चलता रहा है वो कैसे रोका जा सकता है. आई थिंक इस पर अगर ध्यान दे तो डेफिनेटली यूपी जैसे जगह है नहीं, हार्टलैंड ऑफ हिंदी सिनेमा. शिवाय आमच्यापैकी 99% लोक असे नाहीत, आम्ही दिवसभर ड्रग्स घेत नाही, आम्ही चुकीची कामं करत नाही, हे स्पष्टीकरणही सुनील शेट्टीने दिले. स्ट्रॉंग इमोशन है मेरा, दुख होता है ये बोलने भी कि हमारे ऊपर स्टिग्मा है, क्योंकि 99% लोग हम वैसे हैं नहीं. हम दिन भर ड्रग्स नहीं लेते, हम दिन भर गलत काम नहीं करते, अच्छे काम से भी हमेशा जुड़े हैं. तर सोबत उपस्थित जॅकी श्रॉफ ने देखील सिनेमागृहातील महागड्या पॉपकॉर्नचा मुद्दा समोर मांडला. थिएटर का पॉपकॉर्न का कीमत जरा कम करो सर, 800 रुपए देते पॉपकॉर्न का, ये क्या बात है. तो उत्तर प्रदेश में जब सिनेमा हॉल बनाएंगे ऐसा उनको दंड रखना कि इतना नहीं खा सकते भाई, खाओ मगर पेट ना फट जाए, खाओ और खिलाओ मगर इतना कैसे खा रहे सब ने आप क्या सब थिएटरों में, मुझे लगता है बराबर ना 800 रुपये. हाँ तो सर बस उसी पे ध्यान दें तो अंदर आना शुरू कर दे थिएटर में. पिक्चर बनाएंगे, स्टूडियो बनाएंगे, मगर अंदर कौन आएगा, वही आएगा ना जिसके बेचारा खाया जाए तो ऐसा ना नंगा हो जाए. पण या सगळ्या गोष्टींची मागणी करण्याची आणि हे मुद्दे मांडण्याची ही योग्य वेळ होती का? सिनेसमीक्षकांनी या मुद्द्यावर वेगळं मत व्यक्त केलंय. जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टींनी केलेली मागणी कितीही जरी योग्य असली तरी तर मला असं वाटतं ना की ती चुकीच्या ठिकाणी केली असं मला वाटतं. म्हणजे बॉलिवूड बॉयकॉटपासून आमची सुटका करा किंवा पॉपकॉर्न स्वस्त करा किंवा एकूणच मल्टिप्लेक्सचे दर कमी करा ही जनसामान्यांची तर मागणी आहे, फक्त चित्रपटसृष्टीची तर मागणी आहे, परंतु ती कुठे करायला पाहिजे होती तर एक तर राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे. तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी मुंबई भेटीमध्ये तुमची भेट घेतली आणि तिकडे तुम्ही जी मागणी केली ते कितपत योग्य आहे. चित्रपटसृष्टीचं एक पथक की ज्याला मंडळ म्हणतो त्या एक टीम म्हणतो त्यांनी राज्य शासन केंद्र शासन इकडे स्वतः भेट घेऊन अशी मागणी लिखित स्वरूपात केली असती, त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली की ह्या मागच्या समस्यांचं सरकारला त्याची जाणीव करून दिली की बॉलिवूड बॉयकॉटमुळे कशा पद्धतीने चित्रपटाच्या यशावर परिणाम होतो किंवा महागड्या पप्पांमुळे कसा प्रेक्षक दुरावला जातो. तेव्हा सिनेसृष्टीतील हे महत्त्वाचे मुद्दे या कलाकारांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर मांडलेत. यावरून पुन्हा एकदा हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूडचा मुद्दा समोर आला. या हॅशटॅगमुळे अनेक कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांना फटका बसलाय. तेव्हा हा ट्रेंड बंद होईल का? तो जर झालाच तर कसा होईल हे पाहणं देखील आता पुढील काळात महत्त्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.